नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। कंगना रनौतचं ट्विटर अकाउंट कायमचं बंद करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध। नागपूरच्या कमाल चौक परिसरात भर रस्त्यावर एकाची हत्या। मुंबईत सिरियल मॉलेस्टरला बेड्या, 9 वर्षात 50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग। बलात्कार प्रकरणी पोलीस निरीक्षक 3 महिन्यानंतर अटकेत, 7 दिवसांची पोलीस कोठडी। केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात, आरोग्यमंत्री राजेश टोपे। कृषी कायद्याबाबत महाविकास आघाडी सरकारची वेट अँड वॉच भूमिका, कायद्याचा अभ्यास करून ठरविणार। झारखंडच्या मुख्यमंत्र्यावर मॉडेलचा बलात्कार केल्याचा आरोप, महिला आयोगाचं महाराष्ट्र पोलिसांना पत्र। सरकारी धान्य खरेदी केंद्रातील पोर्टल बंद, शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, भाजपची आक्रमक मागणी। नागपूरमध्ये खर्रा न दिल्याचा रागातून हल्ला। आणि तृतीय पंथांना पोलीस भरतीत संधी द्या, पाटणा उच्च न्यायालयाचा निकाल। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं। परळी शहरातून अतिरिक्त राखेची वाहतूक होत असल्याने याचा त्रास शहरवासियांना होतो। काल ग्रामीण पोलिसांनी 5 गाड्यांवर कारवाई केल्यानंतर आज शहर पोलिसांनी 5 गाड्यांवर कारवाई करत त्यांना दंड आकारला आहे। अतिरिक्त राख हवेत पसरत असल्याने याचा प्रादुर्भाव होत आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। गेल्या अनेक दिवसापासून हायवा गाडीद्वारे राखेची वाहतूक केली जाते। चालक मर्यादेपेक्षा जास्त राख गाडीमध्ये भरत असल्याने ही राख रस्त्याने उडते आणि त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याने यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो। अशा अतिरिक्त राख घेऊन जाणाऱ्या वाहन धारकावर कालपासून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली। काल 5 गाड्यांवर कारवाई केल्यानंतर आज पुन्हा 5 गाड्यांवर कारवाई करून त्यांच्यावर दंड आकारण्यात आला। झुंजार नेता लाइव्ह चॅनलसाठी अनंत कुलकर्णी, परळी। कचरा काढत असताना पाय घसरून गव्हाणीत पडल्याने चेनमध्ये अडकून एका 18 वर्षीय महावीर गर्जे या युवकाचा मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात मृत्यू झाला। घरची हालाकीची परिस्थिती असल्याने महावीर येथे कामगार म्हणून ऊस टाकण्याचे काम करून रात्रपाळीला ऊसाच्या काड्या गोळा करण्याच्या कामावर जात असे। मंगळवारी सकाळी कचरा काढत असताना पाय घसरून महावीर गव्हाणीत पडला। त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र चेनमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे। झुंजार नेता लाइव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी। हेळंब येथे दरवर्षी चंपाषष्ठी निमित्त मोठी यात्रा भरते। या निमित्त 3 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। यावर्षी ही यात्रा 20 डिसेंबर रोजी येत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात येत असलेले व्यापक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून 5 मानेकरांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा करण्याचा निर्णय हेळंब ग्रामस्थांनी घेतला आहे। झुंजार नेता लाइव्ह चॅनलसाठी अनंत कुलकर्णी, परळी। ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे। निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतीसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 शुक्रवार रोजी मतदान होणार असून मतमोजणी दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सोमवारी होणार आहे। ठिकाण व वेळ निश्चित करण्यात येणार असून निवडून आलेल्या सदस्यांची नावे दिनांक 21 जानेवारी 2021 गुरुवार रोजी प्रसिद्ध करण्यात येतील। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी निवडणुका व मतमोजणी खुल्या वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे। बीड जिल्ह्यात दिवाळीनंतर कारखान्यात जाणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या पाल्ल्यासाठी त्या त्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वतंत्र भोजन व्यवस्था सुरू करण्यात येत असते। या भोजन व्यवस्था चालवण्याच्या कारणावरून सतत वादावादी होण्याचे प्रकार घडत असतात। धारूर तालुक्यातील आसरडोह येथे भोजन व्यवस्था चालवण्यावरून 2 गटांमध्ये तुंबड मारामारी झाली आहे। यात सेवा सोसायटीच्या आजी माजी चेअरमन मध्ये तुफान राडा झाल्याचा प्रकार घडला आहे। मारामारीनंतर दोघांनीही परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत। आष्टी येथील सहाय्यक निबंधक संस्था नोंदणी कार्यालयात दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात लाच घेताना पकडले। ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथक कार्यालयाने केली। आष्टी येथील पंचायत समितीच्या समोर असलेल्या सहाय्यक निबंधक संस्था नोंदणी या कार्यालयात
असिस्टंट रजिस्टर सुधाकर वाघमारे आणि महिला लिपिकेस 6,000 रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले. संस्थेची नोंदणी करण्यासाठी 6,000 रुपयांची मागणी तक्रारदार व्यक्तीकडे मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने या कार्यालयात सापळा लावला असता हे दोघे अलगद त्यामध्ये अडकले. बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील आणि पोलीस निरीक्षक पाडावी यांनी ही कारवाई केली. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडके, आष्टी. इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तोरा रोवण्यात आलाय. इस्रोने गुरुवारी दुपारी 3:41 भारताचा नवीन कम्युनिकेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आलं आहे. CMS-01 ला PSLV-50 माध्यमातून प्रक्षेपण करण्यासाठी बुधवारपासून 25 तासाचे काउंटडाऊन सुरू होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा झाला. विद्यापीठ परीक्षांच्या निकालात झालेल्या घोळावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलीस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या बाहेर ठिय्या मांडला आहे. बीड जिल्ह्यात आज 45 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यात 688 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 45 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 643 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज दिनांक 17 रोजी आलेल्या अहवालात अंबेजोगाई 8, आष्टी 5, बीड 18, गेवराई 2, केज 3, माजलगाव 4, परळी 1, वडवणी 4 अशा कोरोना रुग्णांचा समावेश आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोरोनाचा संसर्ग टाळा. नमस्कार.